मराठी आणि हिंदी कलाविश्वातील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर. अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांच्या अभिनयाची जादू पाहण्यास मिळाली, तर अनेक उत्कृष्ट चित्रपटांचं दिग्दर्शन आणि निर्मिती देखील त्यांनी केली. मात्र मराठी सिने इंडस्ट्रीत 0-1 असून चित्रपट फ्लॉप झाल्याचं सेलिब्रेशन केलं जातं, असं स्पष्ट मत महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मांडले. आपल्यात 0-1 आहे, इथे दुसऱ्याचा चित्रपट फ्लॉप झाल्याचं सेलिब्रेशन केलं जातं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांचा चित्रपट या माध्यमाबाबत असणारं वेड, भाषेबद्दलची आपुलकी एकदा पहा. प्रादेशिक असूनही जगभरात त्यांच्या चित्रपटांना मागणी आहे ती का? कन्नड चित्रपटसृष्टी रसातळाला जाण्याच्या बेतात असताना त्यांनी कांतारा, KGF सारख्या कलाकृती आणल्या आणि पुन्हा झेप घेतली, असं त्यांनी यावेळी म्हटले. तर मी सहकुटुंब तिकीट काढून चित्रपटगृहातच मराठी चित्रपट पाहतो, काम आवडेल त्या प्रत्येकाला फोन करून कळवतो. तुम्ही प्रेक्षकांना कसला दोष देता? अशांना जेव्हा तुम्ही शेवटचा मराठी चित्रपट तिकीट काढून केव्हा पाहिलात असं मी विचारतो, तेव्हा त्यातल्या एकाकडेही याचं उत्तर नसतं. आजचा प्रेक्षक हुशार आहे, त्याला चांगलं वाईट बरोबर कळतं. आपण एकत्र येऊ, चांगल्या कलाकृतींना पाठिंबा देऊ, त्याची मिळून जाहिरात करू हा प्रयत्न करून पाहिला, मात्र त्यातून काही साध्य झालं नाही. मला सर्वे सर्वा वगैरे काही म्हणू नका, एकत्र या एवढंच म्हणणं आहे, असंही मत त्यांनी यावेळी मांडले. महेश मांजरेकरांच्या या वक्तव्याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.